आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इजिप्त म्हणजे इजिप्त मध्ये सुएझ कालव्याजवळ जर्मन सैन्य अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होत. जर्मन सेनापती होता तो फील्ड मार्शल रोमेल, जो इतिहासातला सगळ्यात डेझर्ट फॉक्स म्हणून ओळखला जात होता. आणि त्याच्या विरोधात ब्रिटिश सेनापतीचं नाव होत मॉन्टेगोमेरी. आणि त्यावेळी कितीही जरी हल्ले केले, किती जरी हल्ले जरी जर्मन सैन्यावर केले तर ते जिंकता येत नव्हते. त्यावेळी हताश झालेला मॉन्टेगोमेरीला सुचत नव्हतं की आता काय करायचं. त्यावेळी मराठा बटालियन मधले एक वरिष्ठ अधिकाऱ्यानं मॉन्टेगोमेरीला सांगितलं की साहेब, एक परवानगी देणार असला तर तुम्हाला 3 दिवसात मी जर्मन आघाडी पाडून दाखवतो. तर मॉन्टेगोमेरी म्हटला की कशा पद्धतीनं, अरे हे मराठे आहेत ना, आजपर्यंत इंग्लंडच्या राणीचा जय म्हणतात, त्यावेळी त्यांच्या अंगात स्फूर्ती येत नाही म्हटला. ह्यांचा जे वार क्राय म्हणजे युद्ध घोषणा जी होती मराठ्यांची, हर हर महादेव आणि बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय, ही घोषणा फक्त द्यायची परवानगी द्या, मराठा कसा पिटून उठतोय बघा. आणि मॉन्टेगोमेरीने ना इलाजा वास्तव ती परवानगी मराठा बटालियनला दिली की नाही तुम्ही ह्या युद्धापुरतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करा आणि हर हर महादेव ही घोषणा देऊ शकताय. तर तुम्हाला सर्व माझ्या मराठी बांधवांना मी सांगू इच्छितो की दुसऱ्या दिवशी रोमेलच्या आघाडीला भगदाड पाडलं होतं ते फक्त मराठ्यांनी पाडलं होतं. हे शौर्य गाजवणारा हा समाज आहे. आज ही परिस्थिती कुणी आणली? अरे ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जी लढाई लढली ज्या समाजानं, ज्यांना 1857 बंडाचा झेंडा सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांनी चालवला, जे महाराष्ट्रानं चालवलं, झाशी जी राणी काही उत्तर प्रदेशची नव्हती ती महाराष्ट्राची होती, नानासाहेब पेशवे सुद्धा काही उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेला नव्हता, जो महाराष्ट्रीयनच होता. अरे महाराष्ट्र नाही तर देश अधुरा आहे हे लक्षात घ्या. आणि जर आमची अधोगती ब्रिटिशांनी केली नाही पण स्वकीय सरकारांनी केली, मी असं म्हणणार नाही मित्रांनो. अरे पहिलीला पोरं झाली नाहीत म्हणून दुसरी केली, माझ्या माय माऊलींचे माफी मागून बोलतो म्हणून ते सरकार चांगलं आणि हे बाद असं म्हणत नाही. पण ज्यावेळी मी एक सांगतोय, आत्ता कुणाकडे मागायचं? तलाठ्याकडे आरक्षण मागायचं आहे काय? आरक्षण सरकारकडे मागायचं आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपात तहसीलदार कार्यालय बंद केलंय. या समाजात आणि या शिरोळ गावात एवढी हिंमत आहे आणि या शिरोळ तालुक्यात एवढी हिंमत आहे की मित्रांनो, हे मंत्रालयाला आम्ही कुलूप लावू शकतोय. मंत्रालय बंद पडायची ताकद आमच्या शिरोळ तालुक्यात आहे, कारण शिरोळात जे उगवतंय ते महाराष्ट्रभर ऐकतंय ही भूमिका आहे. आणि ह्या बाबतीत अनेक दुसरी गोष्ट आहे की हे सगळं करत असताना आजपर्यंत आपण शांततेने केलं. आम्ही आपल्याला आवर्जून सांगितलं की मित्रांनो, हे सगळं शांततेत चालवायचं आहे, कारण गांधीजींनी दिलेल्या हत्याराचा आपल्याला उपयोग करायचा होता शांततेच्या मार्गाने. पण लक्षात घेत नाही, अरे ब्रिटिश सारखं जगाच्या ज्यांच्या राज्यावरनं सूर्य मावळत नव्हता जे सरकार शांततेला घाबरलं, अरे पण हे आमचं सरकार हे शांततेला गय घालं ना, ज्या देशानं शांततेचा संदेश जगाला दिला आज त्या शांततेची दुरावस्था आणि शांततेने करण्याच्या आंदोलनांची दुरावस्था या शासनाने या महाराष्ट्रात ह्या भूमीत केलेली आहे. हे असं करत असताना मराठा समाजाचा जरा इतिहास तपासताना अनेक मित्रांनो बघितलं पाहिजे की खरोखर आम्हाला 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण घटनेत दिलं होतं, नाकारता येणार नाही त्याचे पुरावे सुद्धा आहेत. का नाकारलं? समाजानं मोर्चा काढला आंबेडकरांच्या घरावर, हेही सत्य नाकारता येत नाही. का? तर आम्ही त्यो गाव गाड्यातला त्यावेळी प्रमुख होतो, शेकडो एकराचा मालक होतो आम्ही, अनेक समाज आमच्या पदरी बांधले होते, ही सत्य परिस्थिती आहे. त्यावेळी खरोखर मराठा नेतृत्वाचं कौतुक केलं पाहिजे होतं. ज्यावेळी समाजाला आरक्षणाची गरज नव्हती त्यावेळी आमच्या नेतृत्वानं त्यावेळी सांगितलं होतं ठीक आहे आमच्या वाटणीचं आरक्षण पण दुसऱ्याला द्या. पण काळ बदलला मित्रांनो. मागच्या काळात आम्ही काय केलं, एखादी गाडी स्लो चालली आहे तिसऱ्या ट्रॅक मधनं, आम्ही सगळ्यांना असं हात करत पुढं जाऊ दे केलं. उठाय आम्ही ट्रॅक्टरातच राहिलो, बाकी मर्सिडीज मध्ये गेली. सत्य परिस्थिती आहे. आज इतर समाजांची प्रगती मला हेवा वाटत नाही त्यांचा, मला जळायचं कारण नाही, मला जग बदलायचं नाही, माझ्या ती कुवत नाही, बदललेल्या जगात आम्हाला घ्या. म्हणजे काय? आम्हाला आरक्षण द्या.
मी म्हणणार नाही तुम्ही आरक्षण कॅन्सल करा, समान नागरी कायदा करा. अरे वारे वागानु पट्ट्यानु 70 वर्ष सगळ्यांनी लाटला सा आणि आता मला परत आणि स्पर्धेत आणताय सा होय. त्यापेक्षा तुमच्या बदललेल्या जगात घ्या, माझं 16% आरक्षण हक्काचं मला द्या. ही भूमिका काय आहे तर माझा समाज ह्या महाराष्ट्रात 32% आहे. 32% समाजाला तुम्ही 16% आरक्षण दिलाय म्हणजे माझा आज पूर्ण आरक्षण दिलाय तुम्ही नाही, माझ्या समाजाच्या मानानं तुम्ही निम्मच आरक्षण आज दिलाय. ही भूमिका लोकांना पटवून सांगितली पाहिजे. बर खरंच आता काय आहे, कुठं घटनेत म्हटलंय काय की 50% आरक्षणाच्या वर जाता येत नाही म्हटलंय काय? ह्याचा अभ्यास करणारा कोण विधितज्ञ असला तर आणा, माझा मोडक्या तोडक्या अभ्यासावर मी बोलतो. दिलंय काय कुठं? घटनेत कुठेही म्हटलेलं नाही की 50% आरक्षणाच्या पेक्षा जास्त देता येत नाही. हा निर्णय कधीचा आहे? तर सुप्रीम कोर्टाचा आहे. बर त्याला पण एक बायपास आहे. प्रत्येक कायदा कायदा मोडायचा नसतोय साहेब, कायदा वाकवायचा असतोय. तसाच कायदा विधिमंडळात वाकवा. जयललितानं कसं 69% आधी आरक्षण घेतलं महाराष्ट्रात? पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्रात हे किती पण ठिय्या बडवून सांगू देत, महाराष्ट्रात 50% आरक्षण आहे म्हणून महाराष्ट्रात आज 52% आरक्षण आहे. मग तुम्ही सुप्रीम कोर्टाचा नियम मोडला नाही काय? तुम्ही सुप्रीम कोर्टाचा नियम आता सुद्धा मोडलायच, तुम्ही का सुप्रीम कोर्टाची भीती घालायला लागलाय सगळ्या समाजाला? आज जर बघितलं, माझी भूमिका म्हणतोय, आज जयललितानं ज्यावेळी 1992-93 साली आरक्षण घेतलं त्यावेळीची जरा भौगोलिक परिस्थिती तुम्हाला सांगतो. पेरियार नावाचा एक समाज आहे तमिळनाडूत, साधारणतः 20% समाज आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमाच्या अनुषंगानं जयललितानी 49% आरक्षण तिथं आधीच वाटलं. आरक्षण द्यायला संधीच नव्हती, वाव नव्हता, अशीच आंदोलनं तिथं झाली. जयललितानी निर्णय घेतला, 20% पेरियार समाजाला आरक्षण दिलं. दिलंच आरक्षण गेलं 69%. घटनेच्या कायद्यात बसतंय काय? तिथं पण तिरोडकर होतेच तमिळनाडूत, तिथले कोण तर तिरोडकर गेले सुप्रीम कोर्टात. गेल्यावर तिने भूमिका मांडले, होता येत नाही. त्यावेळी नरसिंहरावचं सरकार होत, राजीव गांधींची हत्या झाली, सरकार अल्पमतात होत, त्याला AIADMK जयललितांचा पक्ष, ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम त्याचा पाठिंबा होता. बाई मखमक्या बाई जाऊन बसली नरसिंहराव पशी, तिनं विचारली ती तू आरक्षण काय नाही, पाठिंबा काढतो. मग आता यातनं मार्ग कसा काढायचा? मग आता कपिल शिब्बल बिब्बल सारखी आत्ता वकील आहे तशी त्यावेळी बी होती, तिने मार्ग काढला. घटनेच्या 9व्या सूचीत घालायचं म्हटली आरक्षण, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप करायचा अधिकारच नाही. घटनेच्या 9व्या सूचीत कुठलंही कलम टाकलं की सुप्रीम कोर्टाला बी मर्यादा आहे की त्यात इंटरफिअर सुप्रीम कोर्ट करू शकत नाही. टाकलं 9व्या सूचीत ते, झालं आरक्षण कायम. 94 सालापासून 2018 आलं, 6 आणि 18 24 वर्षात भरती झालेली रिटायर व्हायला आली, एक पिढी तर खाल्ली काय? कोर्टानं काय निर्णय दिला? अजून चौकशी चालू आहे, अजून केसच चालू आहे. तसं करा, इच्छा असला तर मार्ग आहे, इच्छा दाखवा, बाच श्राद्ध घाला. काय करणार आहे शासन? करतो हे देतो ते देतो ही भूमिका चालणार नाही. शासनानं कुठंतरी गंभीर व्हावं लागेल. मुर्देच पाहिजेत काय? हत्या झाला पाहिजेत काय? समाजात वितुष्ट व्हायला पाहिजे काय? बहुतेक ह्या सरकारच्या मनात तेच आहे. समाज भांडले पाहिजेत. बघा हो, तुम्ही 9 तारखेला तहसीलदार कार्यालयाला टाळं घालतो म्हटला, चक्का जाम करतो म्हटला, शासनाच्या भूमिका सांगतो तुम्हाला वळखायची असत्या. 3 दिवस लगेच सरकारी अधिकाऱ्यांनी संप केला, म्हणजे का कुठं उग्र रूप येऊ नये म्हणा किंवा तुमच्या जर आंदोलनातली हवा जावा म्हणा, हे जे चालू आहे हे कुठंतरी बंद झालं. परवा विनय कोऱ्यांची एक क्लिप ऐकली मी, अतिशय मार्मिक बोलले. 31,000 सभासद आहेत वारणा कारखान्याला,
293 सभासदांचा दरवर्षी 100 टनाच्या वर भया ऊस येतोय, म्हणजे 31,000 लोकांच्या साधारणतः 293 लोकच अशी आहेत की ज्यांचं उत्पन्न 2,50,000 आसपास आहे. बोलायचा उद्देश कळला काय माझा? म्हणजे 30,800 लोक हे 2,50,000 उत्पन्नाच्या खालचे आहेत. मग आता शेती कोण करतोय? तुम्ही आम्हीच करतोय. तुमच्या भोवती एकरवाला हाय किंवा आता शेती करा ना दादा, त्याला नोकरी लागल्या, आरक्षणाच्या जोरावर त्याला नोकरी लागल्या किंवा तो वेगळ्या फील्ड मध्ये आहे, त्याचं पडाक पडलंय. सत्य परिस्थिती आहे, राबा लागलाय कोण? आता तुम्ही म्हटला काढा की 100 एकराचे मालक आहे शिरोळातले, पूर्वीच्या 3 पिढीत म्हणतोय आपण, ह्यांना 100 एकर होत, ह्यांना 125 एकर होत, जरा जाऊन बघा की किती किती राहिलंय. इतिहास आहे हे, काय समुद्रात कुठं मुरून टाकून जमीन वाढवा येत नाही की मुंबई थोडीफार वाढवली असल. मग काय चाललंय नेमकं? कुणाची चालल्या? अवदसा आमच्यावर आल्या, समाजावर आल्या. कशा पद्धतीनं वाटायला पाहिजे? समान नागरी कायदा आता काहीतरी काढायचं. मी माझ्या मराठा क्रांती मोर्चानं जी भूमिका घेतल्या तीच आम्ही कायम ठेवणार. कशा पद्धतीनं? तर आम्ही समान नागरी कायदा बिदा म्हणणार नाही, आम्ही म्हणणार आम्हाला आरक्षण द्या. 70 वर्ष तुम्ही ऊस घाण्यात घालून 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 गाळून त्याचा चिपाड करणार आणि आम्हाला सांगणार तो आता चिपाड घेऊन जा चुलीला घाल. जमणार नाही. आमची भूमिका आम्हाला आमच्या न्याय हक्कानं राणे समितीनं दिलेलं 16% ते सुद्धा कमीच आहे. लोकसंख्या आमची महाराष्ट्रात 32% आहे. 32%ला 16% म्हणजे तुम्ही आम्हाला निम्मच आरक्षण दिलंय. पहिला 16% घेतो आणि पुढच्या 32%ला आणि भांडायला लागणार आहे.